आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. धुवाधार पावसामुळे साके भैरवनाथ देवालय परिसरात धबधबे, निसर्गरम्य वातावरणात भाविक भक्तांची पर्यटनास गर्दी. कागलच्या पश्चिमेला गर्द वनराई, घनदाट जंगल, डोंगर कापारीत वसलेलं साके हे गाव. गावापासून 2 किलोमीटर अंतरावर श्री भैरवनाथाचे मंदिर असून या मंदिराच्या सभोवताली डोंगर कापारीतून कोसळणारे धबधबे सध्या पंचक्रोशीतील पर्यटकांना खुणावत आहेत. सध्या सर्वत्र धुवाधार पावसाने चांगली सुरुवात केली आहे. अशा निसर्गरम्य वातावरणात भावभक्ती बरोबरच पावसाळी पर्यटन स्थळ असलेल्या साखे येथील श्री भैरवनाथ देवालय परिसरात संततधार पावसामुळे येथील अनेक लहान मोठे धबधबे सुरू झाले आहेत. देवदर्शनासाठी आलेले भक्तगण येथील या निसर्गरम्य आल्हाददायक पर्यटन स्थळी फेरफटका मारत कोसळणाऱ्या धबधब्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. मानकर न्यूज साठी साकेहून सागर लोहार.